राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची जी मर्डर मिस्ट्री किंवा जी घटना घडलेली आहे ना, त्याला विशेष महत्त्व आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मुख्यमंत्र्याचा बंगला, निवासस्थान आणि पोलीस स्टेशन, म्हणजे त्याच्यामधोमध घटना घडली. युक्त्या जी घटना घडली ज्या घरापुढं, त्या घरापासून जर मोठ्याने जर हाका मारली तर मुख्यमंत्री बाहेर यायला बसला. मुख्यमंत्री नाही बाहेर यायचा, पण त्याच्या बॉडीगार्ड आहे तो काय झालं काय म्हणीन. तिकडं मोठ्याने जर कॉन्स्टेबलच्या नावाने जर हाका मारली तर पोलीस स्टेशनमधून पोलीस बाहेर येईन. अशा ठिकाणी मर्डर होतो, पण मुख्यमंत्र्याला तपास नाही आणि पोलिसाला तपास नाही. ती घटना आपल्याला बघायची. नांदेड सिटीच्या ठिकाणी घटना घडली आहे, शहरात नांदेड जिल्ह्यात. आता आकाश लोकरे ह्या तरुणाला जाणून घ्या. ती जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आकाश लोकरे आणि आकाश लोकरे हा एक टू व्हीलर मेकॅनिक आहे. मोटरसायकलमध्ये स्पेअरपार्टमध्ये पैसा आहे, नीट केल्यावर पैसा आहे, आणि आज घरोघर दोन दोन तीन तीन गाड्या झाल्यात. ग्रामीण भागात तर सायकल जवळजवळ बुडालीच. मोटरसायकलचा व्यवसाय करत असताना त्याचं जे वय होतं ते 18-19 अशा हिशोबातलं वय होतं. मग 18-19 जो पोरगा असतो त्याच्या आतमध्ये अजून एक किडा असतो, प्रत्येक पोराच्या असतो तो किडा, म्हणजे वासनेचा किडा. कारण ते वय नेमकं असं वय असतं की त्या वयामध्ये शाळा शिकून 12वी होती, 12वीनंतर जे काय तुमचा डिप्लोमा डिग्री काय बाप आईबाप मारण्याचा पैसा होती त्यात ती शिकून स्वतःच्या पाया उभं राहण्याचं वय, म्हणजे फार महत्त्वाचा काळ. आणि ह्याच काळामध्ये त्याला ते शरीर, आता निसर्ग आहे त्याला काय माहीत नाही की बाबा जगण्यासाठी पैसा लागतो काय. निसर्ग निसर्ग असतो, तो त्याला तारुण्य पण देतो, यौवन देतो. त्या पोराला मी सुरट फुटत्यात नको तिथं केस येत्यात, त्याला वाटतं मी आता डॉन झालो, मी आता हां कोणाचं ऐकत नाही काय नाही. ती त्याच्याच मातात फिरत हळूच चालव बाप म्हणतो गाडी, ती गाडी जोरात कट मारतो, जवा घसरण तवा डोफार सोलून घेत आहे पारती असंही ती ऐकत नाही. पडल्यावर मात्र लेणीर येतं तुम्हाला सांगतो, त्याला आठवतं ना पहिलं कसं काय लागत. नुसती काळं पांढरं इकडं काळं पांढरं इकडं, म्हणजे कातळ गोळ झाल्यावर काळं पांढरं, मग त्यातून लाल रक्त निघत असा विषय. आता हिथं ह्या घटनेमध्ये हा आकाश त्याला बी किडा होताच नाही असं नाही की बाबा 18-19 वय आहे, 4 पैसे कमावतोय, घरी 2 टाईम चूल पेटते, सगळं गरीब कुटुंबातला पोरगा. त्यामुळं जुन्या जाणत्या माणसाने सांगून ठेवलंय हमेशा आपली कॅपॅसिटी बघूनच कर्ज करायचं, हमेशा आपली कुवत. हा आपण म्हणतो ना लिमिटमध्ये, लिमिटमध्ये राहिलं लिमिटला लेमत होई. लिमिटमध्ये राहिला ना आखा आयुष्य जागणार, लिमिट क्रॉस केलं ना तो कव्हा एकदा फुटून जाईन सांगता येत नाही. त्यामुळे माझं येड्याचं ऐका, हे आकाशच्या बाबतीत असा प्रकार घडला की त्याचं घर आणि त्याचं ते दुकान सगळं व्यवस्थित चालू असताना त्या घरापैकी 2 घरं सोडून तिसऱ्या घरी एक पोरगी होती बा, आणि एका समाजातील असल्यामुळं तसा काही विषय नव्हता. ती 16 हा 19 म्हणजे साखटला साखीट परफेक्ट जमलं होतं. सुरुवातीला ती हिंदी चित्रपटातली गाणी, मराठी चित्रपटातली गाणी, प्रेमाची गाणी, ते वयच वेगळं असतं, आल्लड असतं, चांगलं वाईट कळत नाही. आई वडिलांनी सांगितलं तर अजिबातच कळत नाही, तुम्हाला काय कळतं आहे. सभोवताली परिस्थिती तशी, त्याच्या हाताशी मोबाईल, तिच्या हाताशी मोबाईल, झालं एकमेकाच्या डोळ्याची खुणाखून झाली. शेजारची राहणारी मुलगी होती, त्या मुलीचं नाव आहे रोहिणी. ही रोहिणी थोरात आणि आकाश लोकरे यांचं प्रेमप्रकरण इतकं मस्तपैकी रंगारंग चालू झालं की तुम्हाला सांगतो, कातात चुना लावला आणि पान कसं लाळीत मिक्स झालं की असं लाल जरत लाल सुटू कुठत, अशा प्रकारचं त्यांचं प्रेम फुललं. आणि त्यांचं प्रेम म्हणजे त्याचं दिसणं आणि तिचं असणं याच्या पलीकड पुढं पुढं जायला लागलं. ते इतकं पुढं जायला लागलं की ते असं सुख प्रेम त्यांना नव्हतं पाहिजे. म्हणजे सुख प्रेम आणि ओलं प्रेम दोन प्रकार असतात. त्यांना ओल्या प्रेमातून जायचं होतं. हा ओल्या प्रेमामध्ये कापडं काढावं लागत यात, हा असंही. आणि आजकालच्या तरुणांना निखळ प्रेम हा एक प्रकार असतो तुम्हाला, त्यासाठी कित्येकांनी जीव दिलेला आहे. आणि निखळ प्रेम कोणतं, जे तुम्ही 10वी 12वीत असताना एखादी मुलगी तुम्ही आवडत होता ते निखळ प्रेम द्यानाट, ते काही मिळत नाही कधी. जे खरं प्रेम पहिलं प्रेम आहे ते माणसाला मिळत नाही असं म्हणतात, पण तिच्या आठवणी सदैव त्याच्या हृदयात असतात. तो आत्मा जेव्हा मरतो त
तेव्हा तिच्या आठवणी पुसल्या जातात. सगळ्यांचं एक असं प्रेम असं त्याच्यावर ते दुनियादारी म्हणून छान चित्रपट आला आहे त्याच्या, हीच संकल्पना वापरली. आता ह्या आकाश आणि हिरोईनीचं प्रेम ओलं सुख सगळं चालू झालं बेधुंद होऊन. आणि कसं असतं माहिती आहे का, एक निसर्गाचा नियम सांगतो, 15-16 वर्षी परफेक्ट मुलगी मुलांना जन्म देऊ शकते, किंवा आजकाल परिस्थिती अशी की मुली लवकर वाईट येण्याचं प्रमाण वाढलं, याचा म्हणजे हार्मोनचा बॅलन्स बिघडला आहे. डुप्लिकेट खाणं हे सगळं आता काय गावरान हा प्रकार कुठं राहिलेला नाही, सगळं असं डुप्लिकेट आलेलं आहे. म्हणजे त्या लोकसंख्या जशी वाढून तसं जास्त उत्पादन घेण्यासाठी सगळ्या प्रकारचा औषधांचा मारा, डुप्लिकेट हार्मोन्स बिघडणे, त्या ऑक्सिटोसिन नावाची जी इंजेक्शनं चिकनला मारली जातात त्याच्या मांसातून पण ते हे केलं, म्हणजे त्याच्या मांसात तो अंश राहतो आणि चिकन खाण्याचं प्रमाण प्रचंड आहे लोकांचं, त्यातून पण हार्मोन्स बॅलन्स बिघडतो आणि मुली ह्या लवकर वाईट येतात, तीच परिस्थिती मुलांची. ह्यांचा सगळा रंगारंग कार्यक्रम चालू झाल्याच्या पुढं लय सगळ्या व्यवस्थित व्हायला लागल्या. ह्या मुली यांना काहीतरी लगाम लावा, लग्न बिग्न करा, ह्याचं वय चाललं होतं 21 वर्ष 1.5 वर्ष कार्यक्रम चालला होता चांगला, एकमेकाच्या पूर्ण आहारी गेले, ते काही सुधरत नव्हतं. योगायोगाने हा जो आकाश लोकरे, त्या आकाश लोकरेला एक मुलगी चालून आली, म्हणजे लग्नासाठी स्थळ, मोनिका नावाची नातेवाईकापैकी होती, आईवडिलांची इच्छा ती पाहुणी. आता ही जी मोनिका आहे, ही मोनिका जी पहिलं त्याचं सामान आहे रोहिणी, किंवा पहिलं जिचा लफडं आहे रोहिणी, कारण लफडं का म्हणायचं, लग्न नाही ना, बिगर लग्नात असते लफडं, आणि लग्न झाल्यावर असतं ते पत्नी मानतात, मग त्याला तो काही विषय नाही, ती काय कोणाच्या बापाला चुकत नाही. आणि पत्नी पत्नी जशी तुम्हाला माहिती आहे, मोठ्याने आडल्या तर पत्रासुद्धा बांडीर खाली पडतात, पत्रासुद्धा चिर पडती, पुरुषांना ते चांगलं माहिती. हा आपल्याला मग लगेच पडीची बाजू घ्यायची असं असतो. ती मोनिका इतकी देखणी बघून ह्या आकाशचं मन पागळलं, म्हणला मी जो रंगारंग कार्यक्रम करतोय ती जर तिच्यापेक्षा ही कशी असेल, त्यांनी संकल्पना केली मनातल्या मनात. आणि शेवटी फ्रेश कुणाला आवडत नाही, आणि माणसाचा बुद्धी स्वभाव आणि आज जो मेंदू आहे त्या मेंदूच्या मध्ये जे 70% पाणी त्याच्यात जे हार्मोन्स आहेत ते त्याला काय बुद्धी देते सांगता येत नाही. हा नऊन तरी माणूस आता आपला आखाड चालला आहे, आखाड महिन्यामध्ये तुम्हाला त्या जिब्बाला मारा तिखट खाऊशी वाटणार, कांदा कांद्याची भजी नाम कर, हे सगळ्या संकल्पना असतात माणसाच्या मेंदूतल्या. तशा प्रकारे त्याला म्हणलं आयला फ्रेश माल आला चालून खायला सोडायचा, आणि ती बी एवढा देख ना, त्यांनी बरोबर म्हणलं हे बघ झालं ते झालं, गंगेला मिळालं, तू सुख माझं घेतलं आणि मी सुख तुझं घेतलं, फिटांफिट झाली मानला. हे बघा आता ते इंग्रजी भाषेत समजा शाळेत कॉलेजला शिकणारे पोर आहेत त्यांना वेगळा प्रकार सांगतात की इंग्रजी बोलते आत, ब्रेकअप म्हणते आत, काय त्यांचं वेगळं असतं, ते एकमेक दो कुचामते आत, रिंग घेतल्या तर रिंग माघारी द्यायचा संपला विषय. तसं इकडं नाही, इकडं ग्रामीण भागामध्ये त्यांनी जसं तिला सांगितलं, अरे म्हणले असं कसं त्याने म्हणले आपलं असं असतं, ते मला काय जमत नाही आता, माझ्या डोक्यात आय टी एलला मला जायचं बाहेर पुण्याला, इथं थांबायचं नाही मला आता, त्यामुळे हे आपलं काय नको. आणि काहीतरी कारणाने त्यांनी त्यांचं संबंध तोडलं, हे तिकडं हे इकडं. ह्याला वाटलं आता ही जी रोहिणी आहे आपण तर जाऊन दे गाडी केलेली विषय नाही तिचा, आता आपलं इकडं बघू. थोडं काही दिवस शांत राहिला, घरच्यांनी बैठक टाकली, लग्न जमावलं, ह्या मोनिकाबरोबर त्या आकाशचं लग्न झालं. लग्न झालं तिला कळलं, ती थोडी दुःखी झाली, वाईट झाली, फसावलं म्हणली आमकं तंबली, ती विसरून गेली विषय. 7-8 महिने निघून गेले निसर्गही, 7-8 महिने निघून गेले, आता पत्नी आहे हक्काची आहे त्यांना, त्या मोनिकाला दिवस गेले. 6-7 महिना चालू झाला, मोनिकाचे वडील आले म्हणले ह्या बाका दावाय बापू आता मला माझी मुलगी 7-7 महिना चालला आहे, आता मी डिलिव्हरीसाठी घरी नेतो आणि डिलिव्हरी झाल्यानंतर 1-2-3 महिन्याने आणून सोडतो. आता ते प्रोसेसचे 5-6 महिने गॅपच असतो. गेले ती जसा तो तिचा नवरा त्या मोनिकाला घेऊन गेला तिचा वडील, तसा हा जो आकाश आहे का तो शरीर तुम्हाला माहिती शरीर काय वानगड आहे शरीराची, कुठल्याही गोष्टीची सवय लागती, अवलयला आम कशाला ती व्यसन भिजणं या लफडे बिफडे मरून द्या. बाम जरी लावला ना आपण, बाम लावायची एखाद्याला सवय असेल ना डेली, तर ती अशी सवय लागते की त्या कपाळाला बाम लावल्याशिवाय त्याला झोपायचं नाही, तुम्हाला माहिती आहे सगळ्या विषयी असं आहे शरीर सवयचं बोला मी. जशी ती गेली निघून आयला म्हणला ह्या कुशी येऊन त्या कुशी येऊन त्या कुशी येऊन त्या कुशी येऊन आयला म्हणला बेकार काय बाबा, बरं समजा 4-2 दिवस 8 दिवस मानू दम काढीन वा, 15 दिवस काढीन, पण 6 महिने थांबायचे मग आपल्या बापाला शक्य नाही म्हणलं, इथं काय करावं, डोकं लावलं आकाशने म्हणला जुनं मिळतंय का बघू, कारण जुनं ती सोनं असत्या शेवट. आणि आता परिस्थिती अशी आहे
त्यो म्हणला तिची बेट घेतली म्हणा लेमात होचं बोलायचं ती आली बा तिचं काही लग्न झालं नव्हतं रोहिणीचं म्हणल्या बघ मला ही भेटली मोनिका भेटली अजून शेकडे भेटतात पण तू नाही भेटणार तू अशी चीज आहे काय देवानं तुला सौंदर्य दिलं ही सगळी पॉलिसी चालली होती कशाची 6 महिन्याची सोय करायची त्यांना ठेवा काय देवाने असं सौंदर्य दिलं आहे वा 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 काय तो तुझा गंध काय तो तुझा सुगंधन काय तुझी फिटिंग त्या पुरीला ह्या वाढव्याने एवढं डोक्यामध्ये वर चढावलं जाडाव ती म्हणली मग काय विचार आहे नाही मला वाटतं रिलेशनशिप कंटिन्यू करा असं विचार आहे असं इंग्रजीमध्ये मग होईन काय ज्यांगाट परत म्हणला त्याला काय तवा तू राजी मी राजी जगाच काय विचार करायचा नाही आपला असंही मग ती म्हणली थोडा खुला येतो का तो खुला म्हणली मग खुला जास्त की मी काय म्हणतो तू तुला माहीत नाही बी कपडा बिपडा आपला नाही करकुटा असतो भाऊ कंबरेल तेवढा म्हणली तसा खुला नाही खुलामध्ये तुझं जर माझ्या जर खरं प्रेम असेल तर हे जे वस्ती आहे एका रूममध्ये दोघं जण राहू आता लाजणार लाजण बघा माझे माझे ह्याला वाटलं मी काय देतो का मला चॅलेंज करते का हां पुरुष आहे एडाय काय तू तू आलोच तू ये बघ तिथं भांडे घेऊन राहिली एकत्र बघा विषय असा आहे की एखादा गुन्हा जर गाडायचा असेल ना तर त्याची पायऱ्या पायऱ्या त्याची सुरुवात कशी होती हे तुम्हाला मला सांगून द्यायचं ह्या घटनेतून त्यामुळे परिस्थिती स्टोरीवर लक्ष ठेवा राहायला लागले बिनधास्त आता हाता दिवसभर गरी नसतं पण आंधार पडला यायचा आणि इकडे तिकडे जेवायला नाही करता की झोपायला तिथं दोघं एकत्रच पहिला कार्यक्रम परत नंगापुंगा चालू झाला आता विषय असा आहे तिचा स्त्री देह असला ती तिच्या देहाची मालकी नसली ती रोहिणी तरी त्या रोहिणीला असं कुठंतरी आत वाटायला लागलं किंवा तिचं असलं प्लॅनिंग होतं म्हणा की एकदा आत मग इतकं बसले चुकून ह्याला ह्याने मला बोगून सोडून दिलं मला वापरून सोडून दिलं म्हणजे मी जास्त टाकाऊ आणि होणारी बायको काय टिकाऊ असं नाही चालणार म्हणली मला काय किंमत आहे का नाही हा माझा आत्मा नाही ह्यानी माझ्यावर अन्याय केलाय ही भावना तिच्या आतमध्ये कुठतरी होती म्हणजे आता दुसऱ्या वेळेला हाजी पाठवा देवानेच पाठवाय म्हणली माझ्याकडे आता याला सोडायचं नाही हा तिला घटस्फोट घ्यायला लावायचा आणि याला ही असं म्हणून ती कपडे काढून त्यासाठी तयार झाली रिस्पॉन्स हा आणि हा आता प्रत्येक महिलेचा जो रिस्पॉन्स असतो संबंध तो वेगळा असतो काही मेल्यावानी मेल्यावानी बऱ्याचबर का 80% पण काही पारत्या गाड्याची पाठणना पाठण कातड काठ्यांना खाल्ली तिथे वेगळा तुम्ही ते अवघड विषय तुम्हाला कळायच नाही तुम्हाला कळीत झाल्यावर तुम्हाला सांगतो मी आता ह्या परिस्थितीमध्ये ह्यांचं सरंगारण कार्यक्रम चालू झाला बरं होऊन द्या ह्यांचा कार्यक्रम चालू झाला की आता 5-6 महिने झाले की चांगलं कपडे झोपडे दिवाळीसारखे पदार्थ बिदार्थ फळं बिळं घेऊन तिचा बाप आपला जोरात नवरी बाळ बी हातात घेऊन आला बा एक प्रसंगात आणि मुलगी झाली होती ज्ञानाची पेटी होती कारण मुलगी होणं किती आनंदाचं आहे आता ज्यांच्या नवरदेव 40 गाठायला त्यांना चांगलं माहिती मुलीला किती मत होईल आणि त्यांचं जर लग्न तशी दुसरं शक्यता आहे लग्न होण्याची पण जर लग्न झालीच तर माझं स्वतःचं मत असं आहे की ते कधी आबर्षण करणार नाहीत ते किती मुली होऊ द्या म्हणजे मी जी तळमळ आणि तळतळ सहन केली ती कुणी करायला नको असा विषय कारण ती बाजल्याशिवाय माणूस काय खरं नाही ती आले बनव मोनिका मोनिकाली सर सोडवलं घरी गेली आता हिथं एका ह्याच्यात मोनिकालीन जशी त्या आकाशनीती त्या लेकरू आपलं ती 3 महिन्याचं मांडव घेतलं त्याच्यातला बाप पुन्हा जागा झाला त्याच्यातलं एका पतीचं प्रेम परत जागृत झालं मोनिकाकडे बघितलं आणला आले माझी सोनी बस 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 लेकराला घेऊन आली दानाची पिटी दिली आनंदी आनंद आहे सगळे सगळे ती डायरेक्ट म्हणली तू तू जरा बाहेर कार्यक्रम करतोय मानला ती टाईमपास होता तू सोडून कुणाच्या मनावर घेऊ नको तू आणि फक्त तूच आणि तू लग्नाची इडी आहे का काय तू मी आपला काय कुणाचा संबंध नाही हां हे असं आहे बघा मग हे आकाशची बी थोडी चूक आहे की परिस्थिती हँडल करायला तू चुकला आता विषय असा झाला की ती जी रोहिणी होती तिला कळल्यावर तिची तर तळपायची मस्त काढली ती तर बिगर चपलाचीच निघाली कपडे घालू ना नाही तर ती बाईचं टाळ काढल्यावर ती कपडे आहेत कारण अंगावर तिचा विचार करीत नाही ती गेलीच बा बांधायला आणि त्याला म्हणली नको तमाशा करायला त्याला बोलून घेते त्याला बोलून घेतलं तुला हिपटलं का म्हणली तुला तुला मी सांगितलं होतं ना माझ्या संग लग्न करायचं त्यांना घटस्फोट द्यायचा मला बावटे का काय तू ती येळेला केळन वनवासाला शेताफळ मला वनवास पडला होता म्हणून मी तुझ्याकडे आलतो तू काय पण माझं तुझ्या प्रेम आहे मला जवादा आवश्यकता वाटन तवा तवा मी तुला नक्कीच विचार करीन आणि तसं काय नाही
तू म्हणली ना एखादा दागिना कर तरी करतो, मुळाचं काय तसलं नसतं, आपण काय चेंगाट माणूस नाही. त्या आईला म्हणली ती दागिना घाल तिकडं टिंबटिंब मधी, ती मला तसलं सांगू नको, तू जर काय ठरलं होतं तू लग्न करायचं. म्हणलं कवा ठरलं होतं, कधी ठरलं होतं, तसलं ठरलं बिरलं काय नाही, तू तुझ्या घरी मी माझ्या घरी, जाऊ द्या गाडी. भया अशी कशी जाऊ द्या गाडी, म्हणली गाडी जात नाही ही, गाडीचं पारतवा पत्र चांबावल्यात, गाडीचं पारतवा टायर खराब केल्यात, आणि अशी कशी जाऊ दे, वापरून वापरून गाडी सोडतो काय, जाणार नाही. तू असं एक काम कर, एक तर ती राहीन नाही तर मी राहीन, हा मग सोपं आहे म्हणला, माझ्या मुलगी आणि मी तीच राहीन, तू नाही राहायची, जाऊ द्या गाडी, जाऊ द्या गाडी. म्हणलं इथं टाळकं हल्लं, म्हणली बघ तू कसा संसार करतोय तीच बघते. हे गेला त्याच्या घरी निघून, तिने काय केलं, तिचा जो भाऊ होता प्रशांत थोरात, त्याचे दोन चुलत भाऊ होते तिचे, संतोष थोरात आणि सुमित थोरात, ह्या तिघा जणांच्या कानाविषयी घातला की माझ्यावर जबरी अत्याचार केले, न अशी वापरलीन तशी वापरलीन, माझा पुरेपूर त्यांनी उपभोग घेतला आणि आता माझ्या गद्दारी केली, दगा दिला आहे आणि मला लग्नात त्याने आश्वासन दिलं तर त्या पोराला फेटावलं. ते पोरं 17, 18, 19 अशी. म्हणली त्याचा बदला घ्यायचा, म्हणले काय घ्यायचा बदला, म्हणले पेट्रोल घेऊन जायचं, 1 लिटर पेट्रोल घेतलं, त्याच्या सासूकडे गेले पहिल्यांदा, तिथं दिंगाणा केला त्यांनी, ते आकाशच्या सासूकडं, सासूच्या अंगावर पेट्रोल ओतलं, पिटून दिली, पिटून दिल्यानंतर तिला थोडी 20-25% भाजली ती, म्हणजे दहशत निर्माण करत होती ती, का तर दोन्ही बिना अंदाज त्यांनी परवानगी द्यावात बरं, आणि हिच्या डोक्यात काय कसंही करून पण घरात शिरायचं आकाशच्या, आणि मला मला ना अंदायचं म्हणायचं, आणि कसं असतं माझ्या काय चटक असती एक सवय असती शरीराची, त्या आकाशची तिला सवय लागली होती हा विषय, रोहिणी काय कशीच ऐकाना, मग ह्याच्या घरी आली. आता ह्याचं घर होतं ते नेमकं मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पोलीस स्टेशन याच्या मधोमध. आता त्या अशोक चव्हाणांचं सॉरी आदरणीय महान का तुम्हीच म्हणता मामा राजकारण बोलायचं काय बोलायचं कसं नाही. अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस त्याच्या वडिलांचा फार इतिहास चांगला आहे, एकनिष्ठ राहिलेले नेते आहेत, आणि अशोक चव्हाण म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे आणि काँग्रेसचे होते, आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी सैनिकांना एक भूखंड दिला होता सैनिकांसाठी राखून ठेवलेला शासनाचा भूखंड, त्याच्या शासनाने टॉवर उभे केले म्हणजे मारणाची काही 1000 कोटींची त्याची बिल्डिंग बांधली शासनाच्या पैशांनी, आणि त्यातले भ्रष्टाचार करून काही स्वतःच्या सासूच्या मेहुणीच्या नावे केले ती व्यक्ती म्हणजे अशोक चव्हाण. ही माझ्या अशोक चव्हाणबद्दलची ओळख. आणि आता ते तिकडं होते त्यांचं काय पहिलं काढेन म्हणले काय ते फडणवीस ती गेलं बाबा भाजपमध्ये ते अशोक चव्हाण त्यांचा बांगला आणि शिकडं पोलीस स्टेशन याच्यामध्ये पडलेला प्रकार आले. हे तिघजण आरोपी ती रोहिणी आणि ते लागली बाडबाड करायला शिवाय द्यायला ते विकासला हनमार करायला तेवढं बांधण्याच्या नादात तो म्हणला आता कसं आहे धिंगाणा म्हणल्या हो जाऊन दे जाऊन दे जाऊन दे. त्याला वाटत नाही ही चाकू बिकू घेऊन आल्यात म्हणून. हा जो संतोष थोरात सुमित थोरात आणि प्रशांत थोरात पेट्रोलची बाटली रोहिणीगड तिने आकाशवर रागाच्या बारात पेट्रोल टाकलं पण तिची काडीच पेटाना. मग ह्या तिघांनी एक तलवार दोन सुरे दोघांच्या हातात त्यांनी त्याच्यावर भयंकर वार केलं आणि तिथून पसार झाली. हा संपूर्ण प्रकार आपले लाईटचा खांब जे असतो त्या लाईटच्या खांबावरती CCTV होतं बघा. मुख्यमंत्र्याचं घर आहे ना ते CCTV बाकी कुठं नसलं तरी चालेल असतंच. हां तिथं मुंगीसुद्धा नाही गेली पाहिजे का मुख्यमंत्री आहे ना. आणि मग त्यांनी ते निदर्शनाचं आहेतच फुटेज मिळालं कोर्टासमोरही करायला. ते मुलाला वार केल्यानंतर त्या आकाश लोकरेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर 24 तासांनी म्हणजे ही घटना घडली या 12 फेब्रुवारी 2021 आणि 14 तारखेला 11:30 दुपारी त्याचा मृत्यू झाला 2 दिवसांनी. तोपर्यंत मृत्यूची झुंज चालू होती. ब्लडिंग ज्या झालं तो गाव खोलवर होते नाही वाचत माणूस. तो मयत झाल्यानंतर मर्डर झाल्यानंतर आता हिला मिळाला का आकाश मला सांगू सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची जी लहान मुलगी आता तिला वडील आयुष्यात कधी बघायला मिळणार नाही आणि मोनिका ही पण म्हणजे ह्यांचं आपल्याला नुसती स्टोरी ऐकायला बरं वाटतं मला पण त्यांनी त्यांचं आयुष्य पुढं कसं कटायचं माझं तर प्रश्न मते त्यांनी पुनर्विवाह करावेत दुसरी लग्न करावी कारण ह्या जगामध्ये प्रत्येकाला सुखी राहण्याचा अधिकार आहे. त्यांना हिरावून काय समाजात विमाचं बोसाड्यात गेला समाज तिकडं समाजात ऐकायचं नाही. समाजाचा म्हणतो हां तू आता तू विधवा आहे ना अखंड अशीच राहून लागते दागिना घाल नको नटू नको काय नको कुडून कुडून जग मर असा समाज म्हणतो समाजात ऐकू नका. समाज लय खोडीच आहे मला माहिती समाजाचं ऐकायचं नाही. त्या मुलीचा पुनर्विवाह करतात ते करायला तिच्या आईवडिलांनी भावांनी पुढाकार घ्यायचा प्रत्येकाला सुखी राहण्याचा विचार आहे. तिच्या मनाव करायला नाही ती ती म्हणली नको तर नको ती म्हणली करायचा तर करायचा असं घटना घडल्यानंतर एखादं 1-2 वर्षानंतर केला तरी चालतोय. हे
हे महत्त्वाचं आहे, काळाची गरज आहे. एक जो रणकानावर देवे त्याचं सुईला लागन ना, कुठून तरी आपल्याला लेवल मारायची ना म्हणजे असा विषय. त्याच्यामुळे ह्या घटनेतून एवढंच घ्या आता की अनैतिक संबंध ह्याचा कसाही आज तुम्ही लेवढे हाणणार, आईला जाऊ द्या, खर्च आहे खर्च आहे, माझा 50 रुपयाचा कंडोम जातो आहे असे. महाराज 50चा कंडोम नाही, तुमचा अख्खा लाख मोलाचा जीव सुद्धा घेते. हा जीव जर गेला ना परत फोटो तुम्ही बघायलाच नाही, डायरेक्ट फोटो तो बी एक वर्षात झाला तिथं फुलाबिलं झाली, जाऊन द्या गाडी, परत त्या फोटोचा बी काम नाही. तुमची लेपाट, तुमची ओधड्या, तुमची रग, तुमच्या चपला, तुमचे कपडे, तुमच्याशी संबंधित असलेली हर एक चीज तुमच्या मृत्यूनंतर पाण्यात प्रवाहित केली जाते. ही ध्यानात घ्या. हे आपलं चालत आलं तेच पुढं चालणार, त्यात काय बदल होणार नाही. घटना जर बरी वाटली असेल ना तर एक लाईक करायला काहीच अडकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.